सातपाड्याच्या कुशीमध्ये पावरा संस्कृती आहे, आदिवासींपैकी एक संस्कृती आहे. अनादि काळापासून ही संस्कृती चालत आलेली आहे आणि या संस्कृतीचा होळी हा सगळ्यात महत्त्वाचा सण. संपूर्ण आयुष्याची कमाई, संपूर्ण वर्षभराची कमाई आपण होळीसाठी राखून ठेवलेली असते आणि त्या होळीचा बाजार करण्यासाठीचा महत्त्वाचा सण म्हणजे भोंगऱ्या वाजवणे. होळीचं आवश्यक असणारं सर्व साहित्य, होळी हा महत्त्वाचा सण ज्याचा पूजनेसाठी आम्ही संपूर्ण आयुष्य वर्षभर ती खरेदी करत असतो. हा जो महिना आहे होळीची पौर्णिमा, त्याच्या आदल्या महिन्याचा पौर्णिमा, याला आम्ही दांड्याचा महिना म्हणतो. या दांड्याच्या महिन्यामध्ये कुठल्याही धार्मिक कार्य आम्ही होत नाही, जसं मुलगी बघणं, लग्न किंवा त्याचप्रमाणे आमच्यामध्ये एखादं उत्तर कार्य असेल हे सुद्धा या दांड्याच्या महिन्यात होत नाही. या महिन्यात महत्त्वाचा सण होळी आणि भोंगऱ्याच असतो. तर या भोंगऱ्यामध्ये सर्व समाज बांधव हे भोंगऱ्या ही होळीची खरेदी करायला आलेले आहेत आणि या भागातला वैजापूर हा सगळ्यात मोठा भोंगरा आहे, त्याच्यामुळे आपल्याला या ठिकाणी सगळ्यात मोठी गर्दी दिसते. ढोल जो आहे हा आमच्या सामाजिक प्रतिष्ठेचा एक सगळ्यात मोठा भाग आहे आणि हा ढोल एक प्रतिष्ठा समजली जाते. गावाचा पाटील असेल, गावाचा प्रमुख असेल, या ठिकाणी आपला ढोल आणतो की त्याला एक रिदम आहे. तुम्ही ढोल बघितलात की त्याची लांबी जवळपास 4 फुटापर्यंत असतं, त्याचं वजन 70 ते 80 किलोपर्यंतच असतं. तो आपल्या खांद्यावर ते ढोल उचलतो आणि त्याचा रिदम मेंटेन करतो आणि त्या रिदमने ते वाजवतो. त्या रिदममध्ये सर्व समाज बांधवांची पायलं उचलली जातात. आज वैजापूरचा भोंगऱ्या बाजार आहे, तर या भोंगऱ्या बाजारामध्ये वैजापूरच्या पाटलाचा ढोल हा प्रतिष्ठेचा ढोल राहील. आणि आज या भोंगऱ्यामध्ये आम्ही आयुष्यभरासाठी लागणारं नव्हे तर वर्षभरासाठी लागणारे कपडा लत्ता आम्ही घेतो. या ठिकाणी आम्ही हरकंगण घेतो जे होळीच्या पूजेसाठी आवश्यक आहे. या ठिकाणी आम्ही दाढ्या घेतो, या ठिकाणी आम्ही खजूर घेणार, संत्री घेणार की जेणेकरून जो बांधव उद्या आमच्याकडे येणार आहे त्याला भोंगऱ्या म्हणून आम्ही ते भेट देणार आहोत. त्याचप्रमाणे या ठिकाणी आमचा समाजातील प्रत्येक बांधव आम्हाला भेटतोय की ज्याला आम्ही भोंगऱ्याची शुभेच्छा देतोय, होळीच्या शुभेच्छा देतोय आणि याच्यातनं एक सामाजिक एकता या ठिकाणी जोपासली जाते. याचं इकॉनॉमिकली करोडोंचं आज म्हणत असेल की आदिवासी हा आर्थिकदृष्ट्या खूप कमजोर जरी असला तरी त्याची वर्षभराची कमाई, आज कोणी सालदार जरी इथून गेला असेल, जो शेत राखायला गेला असेल, तर तो त्याच्या वर्षभराची कमाई जपूनच ठेवून वर्षभराचे कपडे घेईल. हे धनुष्यबाण मी या बाजारातनं घेतलेलं आहे. हे धनुष्यबाणाचं सगळं की जे आयुष्यभराची कमाई आम्ही घेत असतो, तर वार्षिक उलाढाल तर एका भोंगऱ्याची बघितली ती करोडोंमध्ये असू शकते.